फक्त 26 आठवड्याच्या बाळाला वाचवण्यासाठी यश। यवतमाळच्या चिराऊ क्रिटिकल केअर सेंटरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे। यवतमाळ येथील माधुरी बुरचंडी यांची प्री मॅच्युअर डिलिव्हरी डॉक्टर अभय बेलसरे यांच्या हॉस्पिटलमध्ये झाली। आईचे ब्लड प्रेशर वाढले असल्यामुळे आईच्या प्रकृतीला काही धोका होऊ नये म्हणून इमर्जन्सी सिझेरियन डिलिव्हरी करावी लागली। जन्मलेल्या बाळाला चिराऊ हॉस्पिटलला 17 सप्टेंबर 2019 रोजी भरती करण्यात आले। त्याला तब्बल 28 दिवस व्हेंटिलेटरवर आणि 45 दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आले। सलाईनमधून TPN प्रणालीद्वारे प्रोटीन आणि फॅट देण्यात आले। ही प्रणाली भारतात मोजक्याच रुग्णालयात दिली जाते। तब्बल 3 महिन्यानंतर हे बाळ नॉर्मल झाले असून धोक्याच्या बाहेर आले आहे, त्यामुळे त्याला मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला। या 3 महिन्यांमध्ये चिराऊ हॉस्पिटलला टीमने या बाळाला वाचवण्याकरता अथक परिश्रम केले। प्री मॅच्युरिटीमुळे येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले, त्यातूनही त्या बाळाला अथक परिश्रमाने डॉक्टरांच्या चमूने बाहेर काढले। चिरायूची टीम अतिशय अनुभवी असून त्यामध्ये 6 बालरोग तज्ज्ञ, 6 मेडिकल ऑफिसर आणि अनुभवी नर्सिंग स्टाफ आहे। दिनांक 17 सप्टेंबरला मिस सौ माधुरी धुरचंडी ही एक हाय रिस्क 26 आठवड्याची प्रेग्नन्सी घेऊन डॉक्टर बेलसरेंकडे ॲडमिट झाल्या आणि आईचा जीव धोक्यात न येऊ म्हणून त्यावेळेस 26 आठवड्यातच त्यांचं सिझेरियन करण्यात आलं। आणि बाळाचे जन्माला आलं जी मुलगी होती तिचं वजन फक्त 520 ग्रॅम होतं, ती 26 आठवड्याला जन्माला आली होती। तर इतक्या कमी वजनाच्या अपुऱ्या दिवसांच्या बाळाचे जे आयुष्याला महत्त्वाचे असणारे अवयव असतात जसं फुफ्फुस, हार्ट, ब्रेन हे अत्यंत कमजोर असतात आणि या बाळांना चे बरेचसे प्रॉब्लेम यांना फेस करावे लागतात, जसं दूध न पचवणे, इन्फेक्शन होणे, फुफ्फुसाला जर व्हेंटिलेटरची चा सपोर्ट नाही मिळाला तर श्वास न घेणे, तर या सगळ्या जे प्रॉब्लेम्स एक्सपेक्टेड होते प्रीमॅच्युरिटीचे आणि इतक्या लो बर्थ वेटचे, त्याच्यासाठी तिला चिराऊ क्रिटिकेअरमध्ये लगेच ॲडमिट करण्यात आलं। जे जीवनावश्यक जे उपचार होते म्हणजे तिच्या फुफ्फुसात सर्फॅक्टंट नावाचं इंजेक्शन, तिला व्हेंटिलेटरवर ठेवणे, 500 ग्रॅम आणि 26 आठवडे इतकंच हे बाळ जे जन्माला आलं होतं ते आज आपण 24 डिसेंबरला 1800 ग्रॅम करून त्या मातेच्या हातात आम्ही दिलेलं आहे। त्या मातेचे जे स्माईल आहे, त्या दाम्पत्यांना जे खुशी आहे ती आम्हाला खूपच अनुभवला आहे। मला याच्यात खूप अभिमान आहे माझ्या नर्सिंग टीमचा ज्यांनी खूप डेडिकेटेड काम केलेलं आहे आणि चिराऊ क्रिटिकेअर असे चॅलेंजिंग केसेस नेहमीच करत राहिलं आहे। पण 500 ग्रॅम हे विदर्भातली एक किंवा दुसरीच घटना असेल की असं इतकं छोटं बाळ ते 26 आठवड्यात आम्ही वाचवलेलं आहे। ठीक आहे, स्टाफनी एवढी काळजी घेतली की त्यांनी स्वतःच्या बाळाची एवढी काळजी घेतली नसेल जेवढ्या आमच्या बाळाची काळजी घेतली त्यांनी, आईपेक्षा जास्त। तिला 1 आईने 10 आई आहे, जेवढ्या नर्सेस आहेत ते आईपेक्षा कमी नाही आहेत तिच्यासाठी। म्हणजे माझ्याजवळ जरी नसली तरी त्या 10 आईंनी त्याला सांभाळलेलं आहे असं मी म्हणू शकतो।